उन्हाळा म्हटलं की प्रत्येक जण स्कार्फ, टोप्या, गॉगल्स याच्या मदतीनं उन्हापासून आपलं संरक्षण करताना दिसतात. त्यातच यंदाच्या पाऱ्यानं 40 गाठल्यानंतर तर पुणेकरांना उन्हाच्या चांगल्याच झळा सहन करावं लागलेत. दुपारच्या वेळी तर नीरा, कोकम अशा शीतपेयांच्या स्टॉलवर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसते. प्रत्येकालाच उन्हानं नको नकोस झालंय. म्हणूनच की काय, यावर एक छानसा उपाय म्हणून विवेक भाटिया यांनी चक्क पंखा असलेली टोपीच तयार केली. उन्हाळा म्हटलं की प्रत्येक व्यक्ती उन्हापासून संरक्षण मिळवण्यासाठी विविध वस्तू खरेदी करताना दिसतं. त्यामध्ये छत्री, टोपी, रुमाल अशा वस्तू खरेदी करताना दिसतातच. पण जसजसा काळ बदलत गेला तसतसं विविध वस्तूंचे उत्पादनं बाजारात येत गेली आणि यंदाच्या उन्हाळ्यामध्ये अनेक टोप्यांचे प्रकार आपल्याला बाजारामध्ये पाहावयास मिळताना दिसतात. अशी जी एक टोपी पुण्यात राहणारे विवेक भाटिया यांनी तयार केली आहे. या टोपीला एक छोटासा फॅन आहे आणि त्याच्या बाजूला दोन सोलर पॅनल आहेत. तर या टोपीविषयी आपण याचं जे ज्यांनी ही टोपी तयार केली थेट आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. एक या बेला हर साल गर्मी बढती जा रही, इसके कारण कुछ ना कुछ ऐसा आदमी को पैदल चलते चलते हवा लगे जिसके कारण उसको पसीना नहीं आए, इसलिए सोलर कैप निकला. एक है कैप है, उसका सोलर पैनल है, उसमें कैप में खाचा मार के सोलर पैनल बिठाते हैं. दो दो वोल्ट का सोलर पैनल है, 5 वोल्ट का फैन है. ये अभी अगर जिसको चलते चलते धूप में पसीना नहीं निकलने का और पसीना सुखाने का हवा से ऑटोमेटिक, उसके लिए ये सोलर फैन बहुत अच्छा है. इसमें बैटरी नहीं है, कुछ इलेक्ट्रिक कनेक्शन नहीं है, सिर्फ सूर्य ऊर्जा पे चलता है. क्या आगे जाके सोलर एनर्जी, ग्रीन एनर्जी ही काम आने वाली है. जो बच्चे ये सोलर कैप पहनते हैं तो उनको थोड़ा थोड़ा सोलर के प्रति इंटरेस्ट आता है, एनर्जी के प्रति. तो आगे जाके वो लोग कुछ ना कुछ सोलर की इक्विपमेंट बना सकते हैं. एक वेगळीच कल्पना असलेल्या या टोपीचं वैशिष्ट्य म्हणजे टोपीच्या पुढच्या बाजूला बसवलेला पंखा हा सौर ऊर्जेवर चालतो. म्हणजे उन्हात गेल्यानंतर आपोआप सुरू होऊन चेहऱ्याला सुखद गारवा देण्याचं काम हा पंखा करतो. साहजिकच उन्हापासून संरक्षण करण्याबरोबरच गारव्यामुळे मन शांतीही मिळते. कॅप खूपच सोयीस्कर आहे म्हणजे उन्हाळ्यासाठी. एवढं ऊन असतं कॅप घालून फिरणं म्हणजे एसी सोबत घेऊन फिरणं असं वाटतंय. खूप हवा लागते याने. ही कॅप खरंच वापरली पाहिजे सगळ्यांनी. स्कार्फ नाही, कारण काही काहींना खूप गरम होतं, रॅशेस वगैरे उठतात, त्यापेक्षा ही कॅप खूपच सोयीस्कर आहे. ही कॅपमुळे काही उन्हापासून संरक्षण तर होतंच पण हवा पण लागते. मला वाटतं की ही कॅप जी मॅन्युफॅक्चर केली ज्या कंपनीने त्यांची कन्सेप्ट खूपच चांगली आहे, मला खूपच आवडली आहे. आणि आता ज्या प्रकारे पुणे शहरात तापमानात वाढ होते तर माझ्या मते सगळ्यांनीच ही कॅप वापरली पाहिजे. आणि जास्त करून जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांनी तर ही कॅप नक्कीच वापरली पाहिजे. ही कॅप खूपच छान आहे. सध्या पुण्याचं तापमान आहे ना 40 अंशाच्या पुढे गेलेलं आहे, त्यामुळे ना ह्या कॅपची आपल्याला गरज आहे असं मला वाटतं. आणि ही कॅप खूपच छान आहे. ही कॅप घातल्यावर असं त्यामध्ये एक असं पंखा आहे, त्याची हवा आपल्याला लागते, त्यामुळे ही कॅप खूपच छान आहे. या टोपीचं उत्पादन मुख्यतः कलकत्त्यामध्ये होते. तसंच इतर टोप्याप्रमाणे असणाऱ्या या टोपीमध्ये फक्त समोरच्या बाजूला पंखा बसवण्यात आलाय, त्याच्याच दोन्ही बाजूला सोलर पॅनल बसवलेत. बस एवढ्याच साहित्यात आपल्या चेहऱ्याला वारा घालण्याचं काम हा पंखा करतो. दररोज साधारणतः 500 इतक्या टोप्यांचं उत्पादन होत असून निळा, लाल, पिवळा, पांढरा अशा वेगवेगळ्या रंगात ही या टोप्या उपलब्ध आहेत. आता आपण ज्या प्रकारे सौर ऊर्जेवर चालणारी टोपी पाहिली अशाच व्यक्तींकडे आपण आता संवाद साधणार आहोत. सर, तुम्ही आता ही जी टोपी घातली त्याबद्दल तुम्ही काय सांगा? हा, खूपच चांगलं प्रॉडक्ट आहे. गाडीवर जेव्हा जातो तेव्हा सर्वात झळा लागतात ती चेहऱ्याला झळा लागतात. पण ह्या ह्याच्यामुळे काय होतं, आपल्या पंख्यामुळे चेहऱ्याला ज्या झळा लागतात त्या खूपच कमी प्रमाणात लागतात आणि त्याच्यामुळे जो गारवा चेहऱ्याला जो म्हणजे जो आवश्यक असतो तर तो खूप चांगल्या प्रमाणात मिळतो. आणि त्याच्याबद्दल मी ही चालताना पण आपलं म्हणजे टोपी वापरली तर चालताना तर खूपच सुंदर वाटतं. म्हणजे जे म्हणजे चालताना जे म्हणजे चेहऱ्यावरती जो घाम येतो तर तो ह्याच्या प्रमाणात जवळपास खूपच प्रमाणात कमी प्रमाणात घाम येतो. आणि ही टोपी खूपच उन्हाळ्यासाठी खूपच उपयुक्त आहे. असेच आपण अनेक नागरिकांशी आत्ता संवाद साधला आहे. ज्या प्रकारे त्यांच्याकडनं असं सांगण्यात येतं की या टोपीमुळे डोळ्यांना पण गारवा मिळतो, घामाचं प्रमाण कमी होत आहे. आणि ह्या टोपीचं अजून एक वैशिष्ट्य आपण आतापर्यंत वाटिया सरांकडनं असेल, विविध नागरिकांकडनं आपण माहिती जाणून घेतली,
पण ह्यातलं अजून एक सांगण्यासारखी गोष्ट आहे, ज्या प्रकारे महागाईच्या काळात पेट्रोलचे डिझेलचे दर वाढत आहेत, अनेक समस्यांना नागरिक सामोरे जात आहेत, पण या टोपीचं सांगायचं झालं तर या टोपीला कोणत्याही प्रकारचे चार्जिंग करायला लागत नाही, काही नाही, आणि ही टोपी सौर ऊर्जेवर चालते. कॅमेरामन रवी भिसेसह सागर कासार, नेक्स्ट जनरेशन न्यूज, पुणे.